शिक्षणाचा विकास आणि MIM ला या शहरातून हद्दपार करण्यासाठी प्रदीप जयस्वाल यांना पाठिंबा द्या असे किशनचंद तलवानी यांनी म्हटले आहे. माझी गोष्ट समजा मी पक्षाकडून फॉर्म परवानगी घेऊन फॉर्म टाकला होता आणि त्यावेळेस मी पक्षाला असं सांगितलं होतं की मला फॉर्म टाकायची परवानगी द्या कारण की माझ्या कार्यकर्त्याचा फार मोठा आग्रह आहे. मला 4 दिवस भेटतील कार्यकर्त्याला सांभाळण्यासाठी. थोडे 4 दिवस मला मिळाले आणि मी हे फॉर्म परत घेतले. 2014 भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती झाली नव्हती तेव्हा भारतीय जनता पार्टीकडून मला उमेदवारी शिवसेनेकडून प्रदीप जयस्वाल तेवढीच युती नव्हती. त्यावेळेस इतर पक्षांचं दोघांनाही समान मतं पडण्यामुळे एक वेगळ्याच पक्षाचं MIM च्या विधानामध्ये निवडून आलं. लोकसभेला युती होती परत बंडखोरी झाली परत इथं खासदार MIM चं झालं. आता या 2019 युती झालेली आहे. शिवसेनेला ही जागा सुटलेली आहे. मी युती धर्म पाडलेली आहे व बंडखोरी माझी फॉर्म यासाठी मी टाकलं होतं की आमच्या कार्यकर्त्यांचा फारच आग्रह होता की तुम्ही फॉर्म टाका. तर याच्यात 4 दिवस मला वेळ मिळाला. त्याच्यात मी कार्यकर्त्याची समजून घातलेली त्याच्यात आणि या शहरामध्ये परत इतर पक्षाचा कोणताही हिंदुत्ववादी आपल्या पक्षाचा उमेदवार कसं इथं येईल त्यासाठी मी ही माघार घेतलेली आहे. शेवटी राजकारण गोष्ट वेगळी झाली आणि शहराचा विकास ही गोष्ट वेगळी झाली. मागच्या वेळेस MIM चा आमदार निवडून आला होता तर शहराचा विकास कुठं झालेला आहे का? कुठं विकास झालेला नाही. आपल्याला शहराचा विकास करायचा आहे म्हणून युतीचाच इथं आमदार पाहिजे. त्यासाठी मी हा वापस फॉर्म परत घेतलेला आहे आणि आता माझे कार्यकर्ते काही नाराज असतील तर त्यांनाही आता उद्या विजयादशमी पर्वापासून आम्ही पूर्णच्या पूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रदीप जयस्वाल कसं निवडून येईल त्यासाठी आम्ही सर्व म्हणून प्रयत्न. तुमचा निर्णय तुम्ही कार्यकर्त्यांच्या कोर्टात ढकललेला होता तर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची नाराजी आहे की तुम्ही मग मागे घेतला. शेवटी कसं आहे की कार्यकर्त्यांची अपेक्षाच असते की त्यांचा नेता असेल त्यांना आमदारकी लढावी कारण की मागच्या 5 वर्षापासून आमची बूथपर्यंत आमची तयारी झालेली आहे. बूथपर्यंत आम्ही पोचलो. आमची पूर्ण तयारी झालेली आहे. विधानसभेची पूर्ण आमची तयारी होती. शेवटी युती झालेली. युती धर्म पाडायचा माझं कर्तव्य. मी भारतीय जनता पार्टीचा शहर जिल्हा अध्यक्ष. मी जर बंडखोरी केली तर बाकीचं काय तर मग कार्यकर्त्यांची अपेक्षा व्यवस्थित बरोबर प्रमाणिक आहे. त्यांची इच्छा त्यांनी एवढी मेहनत घेतलेली आहे की आम्ही बूथपर्यंत पोचलेलो आहे. कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत करून हे काम केलेलं आहे. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचीही अपेक्षा असते की त्यांचा नेता आल्या काहीतरी पद मिळावं आमदार व्हावं ज्याच्यासाठी मी तयारी करत होतो. शेवटी युती झाल्यामुळे युती धर्म पाळणं हा माझी जबाबदारी. कार्यकर्त्यांना कसं सांभाळायचं हे कार्यकर्ते माझे नाराज जरी झाले तर माझे कार्यकर्ते त्यांना कसं सांभाळायचं ही जबाबदारी माझी आहे. शेवटी या शहराचा पण आपल्याला विचार करावंच लागणार आहे. कार्यकर्त्यांच्या सांगण्यावर जर नेत्याने वागणूक दिली तशी तर या शहराचं नुकसान होतं आणि या शहराचं कुठेही नुकसान होऊ नये म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. कार्यकर्ते पण नाराज असतील तर त्यांना सांभाळायची जबाबदारी माझी आहे. माझे कार्यकर्ते आहेत ते मी त्यांना सांभाळणार आहे. सकाळी जयस्वाल